नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, बघा नवनीत मधील स्वाध्याय 6.1 मधील हे दुसरे गणित, हे गणित आपल्याला सोडवायचं आहे आणि याची किंमत आपल्याला काढायची आहे। यामध्ये बघा इथे बेरीज करायची आहे आणि बेरजेसाठी आपल्याला छेद समान असावा लागतो। इथे छेद समान नाहीये, इथे दशांशानंतर या दोन संख्या आहे आणि इथे दशांशानंतर एक संख्या आहे। भले ही इथेही 0.04 इथे 0.4 याच्या किमती लहान मोठ्या आहेत, मग किंमत सारखी असल्यासाठी आपल्याला हे कोणकोणत्या पद्धतीने सोडवता येऊ शकतं, त्यामध्ये सोपी पद्धत, याला सरळ सरळ यांचा आधी भागाकार करा, 4 ने याला भागून घ्या, काय होईल? इथे जर 4 × 1 = 4, इथेही 4 × 1 = 4, इथेही 4 × 1 = 4 आणि इथेही 4 × 1 = 4। दशांशानंतर जिथे 4 4 होते तिथे 1 1 झालेला आहे। खाली उत्तरात काय येईल? 0.01 अंशात आणि इथे छेदामध्ये 0.1। आता छेद समान करण्यासाठी आपण जर या अपूर्णांकाला 10 ने गुणलं, 10 ने गुणल्यावर काय होणार आहे की 1 दशांश डावीकडे जातो, म्हणून वर काय होणार आहे की वरही 1 दशांश डावीकडे जाणार आहे। थोडक्यात काय, तर 0.1 × 10 = 0.01 × 0.01 = 1 = 1 = 1 = 1 = 1 = 1 = 1 = 1 = 1 = 1 = 1 = 1 = 1 = 1 = 1 = 1 = 1 = 1 = 1 = 1 = 1 = 1 = 1 = 1 = 1 = 1 = 1 = 1 = 1 = 1 = 1 = 1 = 1 = 1 = 1 = 1 = 1 = 1 = 1 = 1 = 1 = 1 = 1 = 1 = 1 = 1 = 1 = 1 = 1 = 1 = 1 = 1 = 1 = 1 = 1 = 1 = 1 = 1 = 1 = 1 = 1 = 1 = 1 = 1 = 1 = 1 = 1 = 1 = 1 = 1 = 1 = 1 = 1 = 1 = 1 = 1 = 1 = 1 = 1 = 1 = 1 = 1 = 1 = 1 = 1 = 1 = 1 = 1 = 1 = 1 = 1
फडक्यात इथे येईल एक, छेदामध्ये येईल हा दशांश एक, पुढे जाईल शून्य दशांश एक अधिक, इथे काय होईल, इथे काय होतं, शून्य दशांश एक होतं, इथे दशांश होतं, इथे काय होईल, हे पुढचं जसंच तसं शून्य दशांश शून्य एक, छेद समान झालेला आहे, शून्य दशांश एक हा दशांश आहे, शून्य दशांश एक, बस बेरीज करा, छेद समान आहे, दशांश छेदामध्ये काय येणार आहे, शून्य दशांश एक, बेरीज काय होणार आहे, हा एक पूर्णांक शून्य एक। आता दशांश काढण्यासाठी याला परत दहाने गुणा, थोडक्यात याला दहाने जर गुणलं तर हे काय होणार आहे, एक दशांश शून्य एक याला गुणिले दहा, छेदामध्ये शून्य एक गुणिले दहा बरोबर काय येणार आहे, इथे दहाने गुणल्याच्यानंतर खाली छेदामध्ये एक येणार आहे, इथे दहाने गुणल्यावर हा दशांश पुढे जाणार आहे, म्हणजे दहा दशांश चिन्ह एक। एकंदरीत याचं उत्तर काय आलं, तर फक्त दहा दशांश एक, छेदात एक आहे, एक असला काय आणि नसला काय त्याची किंमत तेवढीच असते, म्हणजेच हे जे गणित आपलं आहे याचं उत्तर काय आलं, तर ते आलं दहा दशांश एक। अशा पद्धतीने हे गणित फार सोप्या पद्धतीने सोडवता येऊ शकतं। धन्यवाद।